ही निवडणूक नवनीत राणांची नाही, ही ग्रामपंचायतची महापालिकेची निवडणूक नाही, ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। देशाचा प्रधानमंत्री कोण असेल, देशाचं नेतृत्व कोण करेल, कोण या देशाला मजबूत करू शकतो, याची ही निवडणूक आहे। आणि या देशाच्या जनतेने ठरवलंय, या देशाची कमान मोदीजींच्याच हातामध्ये द्यायची। तिसऱ्यांदा मोदीजींना आपण निवडून देणार आहोत, कारण या देशामध्ये मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला। एक असा प्रधानमंत्री ज्याने जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, पंथ पाहिला नाही, भाषा पाहिली नाही। मोदीजींनी सांगितलं, जात धर्म पंथ सगळं गरीब आहे। गरीब कुठल्याही जातीचा असो, गरीब कुठल्याही धर्माचा असो, गरीब कुठल्याही पंथाचा असो, मी त्याला घर देईन, मी त्याच्या घरी पाणी देईन, मी त्याच्या घरी वीज देईन, मी त्याच्या घरी गॅस देईन, मी त्याच्या घरी शौचालय देईन, मी त्याला कर्ज देईन, मी त्याला त्याच्या पायावर उभं करीन। आणि मोदीजींनी काय चमत्कार करून दाखवला, 10 वर्षामध्ये 25 कोटी गरीब हे गरीबी रेषेच्या बाहेर आले। जगाच्या पाठीवर मोठ्या मोठ्या अर्थशास्त्रांना जे जमलं नाही, ते चहा विकणाऱ्याचा मुलगा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी करून दाखवलं। 25 कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढलं। जगभरातले अर्थशास्त्री म्हणतात हे कसं झालं, त्यांना देखील समजत नाही। पण या ठिकाणी एक संवेदना होती, गरिबाकरता काम करण्याची इच्छा होती। जीवनातला क्षण आणि क्षण, रक्ताचा कण आणि कण हा गरिबाला समर्पित होता, आणि म्हणून मोदीजी हे करू शकले। आज 25 कोटी लोक जे झोपडीमध्ये राहायचे, झोपडीमध्ये ते पक्क्या घरात राहतात मोदीजींमुळे। 50 कोटी लोक ज्यांच्या घरी नळ नव्हता, पाणी दुरून आणावं लागायचं, घाणेरडं पाणी प्यावं लागायचं, 50 कोटी लोकांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी पोहोचवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी। 35 कोटी लोक असे होते ज्यांना वीज मिळत नव्हती, त्यांच्या घरापर्यंत वीज पोहोचवण्याचं काम हे मोदीजींनी केलंय।